काल दिनांक 30/11/2017 रोजी दुपारच्या वेळेस आम्हाला SDM कार्यालयाकडून माहिती मिळाली की चाकणमधील काही आधार कार्ड बनवणारे महाई सेवा केंद्र पैसे घेऊन आणि कुठलीही कागदपत्र न घेता खात्री न करता शासनाचं जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड त्याची आधार कार्ड तयार करून देत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी आम्ही योग्य यंत्रणेसह सापळा लावून कारवाई केली असता त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या नावाची खात्री न करता त्याला 200 रुपये घेऊन आधार कार्ड तयार करीत असल्याबाबतची सक्सेसफुल कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 4 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि या आधार कार्डाचा जो नियम आहे की त्यांनी ठराविक काही डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करूनच आधार कार्ड दिलं पाहिजे, त्याचप्रमाणे शासनाची ही आधार कार्डाची सुविधा ही विनामूल्य आहे आणि अशा असतानाही त्यांनी पैसे स्वीकारून कारवाई केलेली असल्यामुळं चाकण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, चाकण परिसरामध्ये गुन्हेगारीचं अधूनमधून असं तोंडवर निघतं, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर एखाद्या माणसाचं आयडेंटिफिकेशन जर तयार होत असेल चाकणसारख्या उद्योगनगरीमध्ये, तर ही बाब गंभीर आहे, तर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने ही गोष्ट घेते पुढे? नाही, आता आमच्याकडं ज्या व्यक्तींचं व्हेरिफिकेशन येत आहे त्याच्यामध्ये आम्ही केवळ आधार नाही त्याच्या सर्वच डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करत असतो. त्याचप्रमाणे त्याचा राहण्याचा पत्ता, त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्यावर असणारे गुन्हे या सगळ्याचाच आपण आलेख समोर घेऊन कारवाई करत असल्यामुळं त्यामध्ये फार काही म्हणजे पोलिसांच्या पातळीवर फार काही गैर होईल असं वाटत नाही. परंतु अशा प्रकारे ही कारवाई झाल्यामुळं सर्वच आधार कार्ड बनवणाऱ्या यंत्रणांना याद्वारे माझं आवाहन आहे की कुठल्याही प्रकारे शासनाने ठरवून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी अशा प्रकारे आधार कार्ड बनवू नयेत की जेणेकरून ही संपूर्ण देशाचीच एक प्रकारे फसवणूक होते.